एका लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात एका नवरदेवानं दोन मुलींशी लग्न केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काय आहे या लग्नाची अनोखी आणि हृदयस्पर्शी गोष्ट पाहूयात. एकाच मांडवात नवरदेवाचा दोन सख्या बहिणींशी विवाह. लग्नपत्रिकाही छापून आली. लग्नपत्रिकेवर दोन वधू आणि वर एकच. सगळ्यांच्या संमतीनं हा सोहळा संपन्न झाला. मात्र मंडळी, या लग्नाची गोष्ट अनोखी आहे आणि कारण काहीस हृदयस्पर्शी असंच आहे. नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ इथे हा सोहळा संपन्न झाला. इथले अल्पभूधारक शेतकरी गंगाधर शिरगिरी यांना तीन मुली, मात्र मोठी मुलगी जन्मापासून थोडी गतिमंद, शिवाय ती नेहमी आजारीही असते आणि याच कारणामुळे कुणीही तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार नव्हतं. छोट्या मुलीसाठी स्थळ आलं. नात्यातल्या मुलाशी तिचं लग्नही जमलं. मात्र आपल्यानंतर आपल्या गतिमंद बहिणीचा सांभाळ कोण करणार यासाठी तिनं नियोजित वरासमोर एक अट घातली. आपल्यासह आपल्या बहिणीलाही स्वीकारलं तरच लग्न करू अशी अट तिनं त्याला घातली आणि दोन्ही बाजूच्या मंडळींनी त्याला संमती दिली आणि 2 मे रोजी अगदी थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. माझ्या मामाची मोठी मुलगी कधीच तो बिमारच असते, त्याच्यामुळे आता दोघांच्या बहिणीचे विचार करून दोघांशी लग्न केलं. तुझ्या मनामध्ये तेव्हा काय विचारला? तू काय म्हणला? मी काय म्हणलं नाही ना. हां बरं म्हणलं. म्हणून आता मग आपण सगळेजण खुश आहोत. खुश आहोत. जन्मल्यापासून ते बिमारच आहे. दाखण्यामध्ये दोन्ही फेरी पण घडल्या. आता कोणी करून घेतलं, कोणी नांदून घेणार. आपण असेल तर आपण आपल्या मागे तर येत. बहीण तर राहते, बहिणीचं मुकाबल्यात करून टाकले. छोट्या मुलीनेच कर म्हणले म्हणून मान्य केले. एकाच नवरदेवाचा दोघींसोबत विवाह ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. लग्नपत्रिका आणि त्यांच्या लग्नाचा फोटोही एका दिवसात प्रचंड व्हायरल झाला. या लग्नाबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झालं. मात्र या सगळ्यांचा या दोन्ही कुटुंबांना मोठा मानसिक त्रास झालाय. घाबरते काय सर, आता आम्हाला माहितीच नाही. हे पहिली बार आहे आणि कसं आहे म्हणजे आम्हाला आता काय बोलावं. आणि सगळे लोक आल्यामुळे एक सगळे लोकांना आता अडण मास असं काही समजणं बोला काय आणि काय बोलणं समजणं गेल्यामुळे असं सगळे घाबरल्यासारखं वाटत. जे काय आजकाल व्हॉट्सअपवरी जे येत आहेत ग्रुपवरती, ते म्हणलं तर जे काय सत्य परिस्थिती आहे ते न दाखवता दुसरंच काहीतरी त्याला वळण देण्यात येत आहे. मला एवढंच म्हणणं आहे सर की जे काय ते गलत करत आहेत ते न करता जे सत्य परिस्थिती आहे ते जाणून घेण्याची प्रयत्न करावा. एकाच मांडवातल्या या अनोख्या लग्नाच्या उलट सुलट चर्चा रंगल्या. मात्र या लग्नामागची गोष्ट म्हणजे एका बहिणीचं आपल्या बहिणीसाठी असलेलं जीवापाड प्रेम आहे. कायद्याच्या संज्ञेत हा विवाह बसत नसला तरी माणुसकी आणि नात्यातील प्रेमाचे बंध यामुळे हे लग्न अनोखं ठरलंय. नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.